आजच्या ह्या गणिताच्या तासामध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता 27 जण जॉईन झालेत, हळूहळू आणखीन 1-2 मिनिटात जॉईन होतील. आपण आता आपल्या आजच्या तासाला सुरुवात करत आहोत. शक्यतो तुमचा व्हिडिओ बंद ठेवा, तुम्हाला आवाज क्लिअर येत नसेल तर. नेटचं कनेक्शन व्यवस्थित असण्यासाठी व्हिडिओ बंद ठेवणं आणि ऑडिओ बंद ठेवणं हे दोन्ही आवश्यक आहे. ज्यावेळेला तुम्हाला बोलायचं असेल त्यावेळेला तुमचा ऑडिओ अनम्यूट केला जाईल, तुम्हाला बोलण्याची संधी दिली जाईल. तोपर्यंत कुणी ऑडिओ सुरू करू नका आणि कोणीही व्हिडिओ पण सुरू करू नका शक्यतो. किमान माझा एकटाचा व्हिडिओ तुम्हाला दिसत राहील की पुढे काय चाललेलं आहे ते समजत राहील. कसं असतं, इंटरनेट दिवसभर आपण वापरत असतो आणि मग संध्याकाळी मग नेटचा प्रॉब्लेम येतो आणि मग सगळ्यांना ते पोहोचत नाही. त्यासाठी काही जण, काही शिक्षक काय करतात, सकाळचेच तास घेतात की सकाळी नेटचं स्पीड चांगलं असतं. पण सकाळी तुम्ही सगळे जण वेळ मिळणार नाही तुम्हा सगळ्यांना सकाळी सकाळी उठून 6-7 वाजता जॉईन व्हायला. म्हणून आपण संध्याकाळी, आणि पालकांचे मोबाईलही संध्याकाळी उपलब्ध होतात 7 वाजता, म्हणून हा तास 7 वाजता ठेवलेला आहे. ठीक आहे, आपण आजच्या सेशनला सुरुवात करूया. हा सर्वजण रेडी आहात, पाहूया आपण. काउंटिंग इन ग्रुप्स हा भाग आपण आज पाहणार आहोत. काउंटिंग इन ग्रुप्स, आता काउंटिंग इन ग्रुप्स या भागामध्ये काय आहे, तर दोन मुलं दोन वेगवेगळ्या प्रकारे काउंटिंग करत आहेत. जसं यश अँड रमा काउंटिंग दी स्टिक्स बाय टू डिफरंट मेथड्स. दोन प्रकारांनी रमा आणि यश हे काउंटिंग करताय. यश कसा काउंटिंग करतोय, यश कसा काउंटिंग करतोय बघा. लाईक दिस 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35. असं यशनं 1 by 1 असं काउंटिंग केलं. पण रामानं तसं काउंटिंग केलं नाही. रामानं काय केलं, तर 10 sticks आहेत, त्याचा एक बंडल तयार केला आणि असे बंडल करत गेली. मग तिचे 3 बंडल झाले. मग ती म्हणाली 3 10s आणि 5 sticks शिल्लक राहिल्या. मग ती म्हणाली 3 10s and 5 units. युनिट म्हणजे सिंगल. 3 10s and 5 units अशा पद्धतीनं तिनं वाचन केलं. दोघांचंही बरोबर आहे, परंतु पटकन वाचण्यासाठी किंवा संख्या किती आहे पटकन कळण्यासाठी 10-10 गट करत जायचं. दशकाचे गठ्ठे करायचे. गठ्ठे आणि सुट्टे करण्याचा सराव तुम्ही पहिलीमध्ये केलेला आहे फर्स्ट स्टँडर्डला, तर तसा सराव करावा जेणेकरून तुम्हाला संख्या पटकन ओळखता येईल. आता आपण तेच गट करून मोजणी असं त्याला म्हटलं जातं. मोजताना 10, परत 10, परत 10 आणि राहिलेले 5 असं 35. यशनं काळ्या कशा मोजल्या, 1, 2, 3, 4 असं त्यानं 35 पर्यंत मोजलं. पण रमानं मोजताना मात्र 10 चा 1 गठ्ठा, 10 चा 2 गठ्ठा, 10 चा 3 गठ्ठा आणि सुट्टे 5. म्हणजे 10 च्या गठ्ठ्याला दशक म्हणतात. मग 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 3 दशक आणि हे सुट्टे एकक असतात. मग हे एकटे असणारे जे एकक आहेत ते झाले 5 एकक. म्हणून 3 दशक आणि 5 एकक असं मोजलं तिनं रमानं.
रमाचं मोजणं आणि रमाचं मोजणं हे दशक आणि एकक असं आहे, तर यशचं मोजणं एक 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 असं मोजलेलं आहे. इट इज इझियर टू काउंट इफ वी मेक ग्रुप्स ऑफ टेन्स. खूप सोपं होतं जेव्हा आपण ग्रुप करतो, म्हणजे दहा दहाचे गट करतो आणि मोजतो त्यावेळेला. अहमद फ्रेंड्स हॅव सम स्टिक्स, दे हॅव बीन काउंटेड बाय मेकिंग ग्रुप्स ऑफ टेन्स. आता सलमा हॅड 24 स्टिक्स. सलमाच्या जवळ जवळ किती स्टिक्स आहेत, तर 24 आहेत, म्हणजे टू टेन्स. टू च्या पुढे टी लिहिले, टी म्हणजे टेन्स, टू टेन्स. आणि हे फोर यू म्हणजे फोर युनिट, टू टेन्स फोर युनिट. दोन्ही प्लस केल्यानंतर इक्वल किती झाले, 24. टू टेन्स फोर युनिट 24. इथं शरद हॅज 45 स्टिक्स. शरदनं काय केलं, मग त्याचे ग्रुप केले, बंडल केले, त्याचे फोर बंडल झाले 10-10 चे, आणि सुट्टे हे 5. म्हणजे काय झालं, 4 टेन्स 5 युनिट्स म्हणजे 45. 4 टेन्स 5 युनिट्स 45. पहा, दशकाचे गट करून मोजणी सोपी होते. अहमदच्या मित्रमैत्रिणींच्या जवळ काड्या आहेत, दशकाचे गट करून त्या मोजल्या आहेत. सलमाजवळ 24 काड्या आहेत, मग सलमानं 10-2 गट केले, 2 दशक झाले आणि 4 सुट्टे म्हणजे 4 एकक झाले. 2 दशक आणि 4 एकक मिळून होतात 24. शरद जवळ 45 काड्या आहेत. शरदनं सुद्धा 10-10 गठ्ठे तयार केले, दशकाचे गठ्ठे बनवले. मग हे त्याचे झाले 4 दशक आणि 5 एकक. 5 एकक म्हणजे एकटे एकटे असणारे सुट्टे, म्हणजे हे एकक आहे आणि हे गठ्ठे आहे ते दशक आहे. 4 दशक आणि 5 एकक मिळून झाले 45, असं शरदनं मोजलं. आता पहा, 2 दशक आणि 6 एकक यालाच आपण म्हणतो 2 टेन्स 6 युनिट्स. 2 टेन्स प्लस 6 युनिट्स इज इक्वल्स 26. 2 टेन्स आणि 6 युनिट मिळून होतात 26. असं कोणत्याही संख्येचं हे जे 2 आहेत पुढचे, ते 2 टेन्स आहेत आणि 6 म्हणजे 6 युनिट आहे. युनिट म्हणजे सुट्टे आणि टेन्स म्हणजे गठ्ठे, 10-चे गठ्ठे. म्हणजे 2 दशक 6 एकक 26. 2 दशक 6 एकक 26 हे 2 दशकाचे गठ्ठे आणि 10 हे 6 सुट्टे म्हणजे एकक. इथं 4 10-च्या माळा आहेत. 4 10-च्या माळा म्हणजे 4 दशक झाले. 4 दशकांना काय म्हटलं जातं, 4 टेन्स. हे टेन्स आहेत, हा 1 टेन, हा दुसरा टेन, तिसरा टेन, चौथा टेन, असे 4 टेन्स झाले. 4 टेन्स म्हणजे 4 टेन्स आणि हे युनिट्स झाले, म्हणजे 1 एकक 2 एकक 3 एकक. ह्याला 3 एकक म्हणजेच 3 युनिट्स. 1 युनिट 2 युनिट 3 युनिट 3 युनिट्स. 4 टेन्स प्लस 3 युनिट्स इज इक्वल्स 43. म्हणजेच 4 दशकाच्या माळा आणि 3 एकक मिळून झाले 4 दशक अधिक 3 एकक बरोबर 43. 4 दशक अधिक 3 एकक बरोबर 43. 5 टेन्स. इथं टेन्सच्या कांड्या आहेत, प्रत्येक ह्याच्यामध्ये 10 आहे. मग 5 टेन्स आहेत आणि 1 2 3 4 5 6 6 युनिट्स आहेत. 6 युनिट. 5 टेन्स प्लस 6 युनिट्स इज इक्वल्स 56. 5 टेन्स आणि 6 युनिट मिळून किती झाले, 56. म्हणजेच 5 दशकाच्या कांड्या आणि 6 सुट्टे, म्हणजे 6 सुट्टे म्हणजे 6 एकक. 5 दशक अधिक 6 एकक मिळून झाले 56. असं आपल्याला 56 मध्ये किती दशक असतात आणि किती एकक असतात असं सांगता यायला पाहिजे. पहा, नंबर गिवन इन अ पिक्चर, टेन्स
टेन्स आहे वन म्हणून वन लिहिला, युनिट्स आहेत टू म्हणून टू लिहिले, बट वन टेन अँड टू युनिट्स इज इक्वल्स मिळून किती झाले ट्वेल्व, म्हणजे याचं नाव आहे ट्वेल्व। म्हणजेच काय, चित्रात दाखवलेली संख्या ओळखा, दशक एक दशकाची कांडी, दोन एकक म्हणजे दोन सुट्टे, एक दशकाचा एक आणि दोन सुट्टे म्हणजे दोन, एक दशक म्हणजे दहा असतात, हा दहा आणि हे दोन, दहा आणि दोन होतात बारा, म्हणून ही संख्या आहे बारा। इथं टेन्स पहा, टेनच्या घरात आहेत टू टेन्स आणि युनिटच्या घरात आहेत एट युनिट, म्हणजे टू टेन्स आणि एट युनिट, टू टेन्स आणि एट युनिट म्हणजे किती झाले, टू टेन्स होतात ट्वेंटी आणि हे एट, ट्वेंटी एट, म्हणजेच बघा दोन दशक आणि आठ एकक, दोन दशक असतात वीस आणि आठ एकक असतात आठच, म्हणजे काय होतात हे वीस आठ होतात। संख्या ही दोन प्रकाराने आता वाचली जाते, वीस आठ किंवा अठ्ठावीस, वीस आठ असं पण म्हणलं जातं किंवा अठ्ठावीस असंही म्हटलं जातं, की दोन्ही प्रकाराने आपण वाचतो। इथं टेन्स पहा, फोर टेन्स आणि सेवन युनिट, फोर टेन्स म्हणजे फोर्टी आणि सेवन युनिट म्हणजे सेवनच, फोर टेन्स म्हणजे फोर्टी आणि सेवन युनिट म्हणजे सेवन म्हणजे फोर्टी सेवन। चार दशक, चार दशक चाळीस असतात आणि सात एकक, सात एकक म्हणजे सातच, चार दशक आणि सात एकक म्हणजे चाळीस सात, चाळीस सात म्हणजे काय तर सत्तेचाळीस, चाळीस चार दशक म्हणजे चाळीस आणि सात एकक म्हणजे सातच, म्हणजे चाळीस सात, चाळीस सात ही संख्या म्हणजे कोणती संख्या तर सत्तेचाळीस ही संख्या आहे, ती चाळीस सात अशी पण लिहितात आणि सत्तेचाळीस अशी पण लिहितात, ह्या दोन्ही प्रकाराने आपल्याला सांगताना लिहिता यायला पाहिजे। टेन्स, इथं वन टेन आहे आणि युनिट्स आहेत फोर, वन टेन्स आणि फोर युनिट म्हणजे किती झाले वन टेन फोर, वन टेन फोर किंवा टेन फोर किंवा आपण त्यालाच काय म्हणतो फोर्टीन असं म्हणतो, फोर्टीन असं फोर्टीन इथं लिहायचं आहे, इंग्लिश मिडियम किंवा सेमी इंग्लिशच्या मुलांना डायरेक्ट इथं फोर्टीन लिहायचं आहे, पण अक्षरात लिहायचं आहे, स्पेलिंग लिहायचं आहे फोर्टीनचं, पण मराठी मिडियमच्या मुलांनी कसं लिहायचं आहे तर एक दशकाचा एक, चार एककाचे चार, एक दशक म्हणजे दहा, चार एकक म्हणजे चार, दहा चार असं लिहायचं आहे, दहा चार, दहा चार म्हणजेच चौदा असतात, याचं नाव चौदा असं पण आहे आणि याला दहा चार असंही म्हटलं जातो। पहा इथं दहाच्या दोन नोटा म्हणजे टू टेन्स आणि एट युनिट, म्हणजे टू टेन्स म्हणजे ट्वेंटी आणि एट युनिट्स म्हणजे एटच, ट्वेंटी एट, इथं ट्वेंटी एट लिहायचं आहे। दोन दशक आणि आठ एकक, दोन दशक आठ एकक, दोन दशक होतात वीस आणि आठ चे आठच, आठ आठची संख्या, आठची किंमत आठच, पण या दोन दशकांची किंमत वीस होते, कारण दहाची नोट आणि ही दुसरी दहाची नोट म्हणजे वीस रुपये झाली, म्हणून दोन दशक म्हणजे वीस आणि हे आठ, वीस आठ, वीस आठ म्हणजेच अठ्ठावीस। आता पहा इथं टेन आहेत फोर आणि युनिट आहेत सेवन, म्हणजे फोर्टी सेवन, तर फोर्टी सेवन इथं लिहायचं आहे फोर्टी सेवन। दशक आहेत चार आणि एकक आहेत सात, चार दशक सात एकक, चार दशक म्हणजे चाळीस आणि सात एकक म्हणजे सातच, चाळीस सात, चाळीस सात म्हणजेच सत्तेचाळीस, सत्तेचाळीस हे चाळीस सात असंही लिहितात आणि सत्तेचाळीस असं पण लिहायचं। पहा टू टेन्स सिक्स युनिट्स, टू टेन्स सिक्स युनिट्स, ट्वेंटी सिक्स, ट्वेंटी सिक्स, ट्वेंटी सिक्स
म्हणजे बहा दोन दशक आणि सहा एकक, दोन दशक आणि सहा एकक, दोन दशक म्हणजे वीस आणि सहाचे सहाच, सहाचे सहाच हे दोन दशक म्हणजे वीस, वीस सहा असं होत. वन टेन्स थ्री युनिट्स, वन टेन्स थ्री युनिट्स म्हणजे थर्टीन. इथं थर्टीन अक्षरातल्या, इथं अंकात नाही लिहायचं, अक्षरातल्या थर्टीन. आता थर्टीन इथं पहा, एक दशक तीन एकक, एक दशक म्हणजे दहा आणि तीन एकक म्हणजे तीनच, दहा तीन. दहा तीन म्हणजे काय? दहा तीन म्हणजेच तेरा. तर इथं तेरा लिहायचं. टेन्स, फोर टेन्स फाईव्ह युनिट्स, फोर टेन्स फाईव्ह युनिट्स, फोर टेन्स फाईव्ह युनिट्स म्हणजे फोर्टी फाईव्ह. इथं फोर्टी फाईव्ह लिहा, अंकात नको अक्षरात लिहा तुम्ही, फोर्टी फाईव्ह. चार दशक आणि पाच एकक, चार दशक पाच एकक, चार दशक म्हणजे चाळीस, पाच एकक म्हणजे पाच, चाळीस पाच, चाळीस पाच म्हणजेच पंचेचाळीस. थ्री टेन्स फोर युनिट्स, पहा थ्री टेन्स फोर युनिट्स आणि इथं लिहायचं थर्टी फोर. तीन दशक चार एकक, तीन गट्टे आणि चार सुट्टे म्हणजे किती झाले? थर्टी फोर, थर्टी फोर, किंवा त्याला आपण म्हणतो चौतीस मराठीमध्ये, चौतीस, तीस चार चौतीस. फाईव्ह टेन्स थ्री युनिट्स, फाईव्ह टेन्स थ्री युनिट्स इथं लिहायचं फाईव्ह आणि इथं थ्री, फिफ्टी थ्री, इथं फिफ्टी थ्री. पहा पाच दशक आणि तीन एकक, पाच दशकाचे पाच, तीन दशकाचे तीन म्हणजे हे पन्नास आणि हे तीन, त्रेपन्न, पन्नास तीन त्रेपन्न, इथं लिहायचं त्रेपन्न. फोर टेन्स फाईव्ह युनिट्स, फोर टेन्स फाईव्ह युनिट्स इथं लिहायचं फोर, इथं फाईव्ह, फोर्टी फाईव्ह. चार दशक पाच एकक, चार दशक पाच एकक, चार नीत पाच, चार दशक पाच एकक म्हणजेच पंचेचाळीस. इथं आपल्याला चित्र काढायचे, टेन्स, टेन्स किती सांगितले आहेत? फोर, मग फोर टेन्स काढायचे. इथं वन युनिट पाठीमागे दाखवलाय, इथं वन युनिट काढायचा म्हणजे एक सुट्टा, इथं चार कांड्या काढायच्या आणि एक सुट्टा काढायचा असा. चार दशक आणि एक एकक, चार दशक एक एकक एक्केचाळीस म्हणजेच फोर्टी वन. इथं पाहायचं, इथं पुढच्या घरात किती आहे? टू, म्हणजे इथं टू टेन्स काढायचे, दोन कांड्या. मागच्या घरात किती आहे? टू, म्हणजे इथं दोन सुट्टे काढायचे, टू सुट्टे, म्हणजे टू टेन्स टू युनिट होतील. म्हणजे असं काढायचं, दोन कांड्या आणि दोन सुट्टे, दोन गट्टे आणि दोन सुट्टे. इथं तुम्ही माळाही काढू शकता, दोन माळा आणि दोन सुट्टे, बावीस. थर्टी नाईन, आता थर्टी नाईन मध्ये थर्टी, थर्टीचे जे हे थ्री थ्री आहेत, हे थ्री टेन्स काढायचे, म्हणजे तीन कांड्या काढायचे आणि नाईन सुट्टे काढायचे, सुट्टे नाईन काढायचे आणि थ्री ह्या टेन्स काढायच्या, म्हणजे तीन माळा काढायच्या आणि नऊ सुट्टे काढायचे. तीन दशक आणि नऊ एकक, तीन दशक म्हणजे तीन दहाच्या कांड्या आणि नऊ एकक म्हणजे नऊ सुट्टे. अशा पद्धतीनं आपल्याला कोणतीही संख्या आपल्याला वाचता आली पाहिजे, त्यात ते दोन्ही पद्धतीनं लिहिता आली पाहिजे आणि सांगता आली पाहिजे. आता आपण जवळजवळ 20 मिनिट हेच पाहिलं की तुमच्या पुस्तकातही तुम्ही हे पाहिलं असेल की पुस्तकातला भाग आपल्याला कसा शिकायचा आहे. आता आपण प्रत्यक्ष तुमच्याकडून म्हणून घेणार आहे, त्यासाठी पहिल्यांदा 1 to 100 म्हणायचे, 1 to 100 म्हणून झाल्यानंतर मग बाकी आपण
वाचन घेणार आहोत. हा चार्ट तुम्हाला दिसत असेल, दिसतोय हा चार्ट. असा चार्ट तुमच्या घरात एक असायला हवा. एक चार्ट 1 to 100 चा चार्ट घरात ठेवा, किंवा जे मराठी मीडियमला आहेत त्यांनी 1 to 100 पर्यंतचा अंकांचा चार्ट ठेवा. आता पाहूया आपण तुम्ही सगळेजण कसं वाचताय. तुम्हाला कोणताही अंक वाचायला सांगितला जाईल आणि नंतर मग तुम्ही वाचायचंय. त्याच्या आधी तुम्हाला सगळ्यांना अनम्यूट करतोय, फक्त बाकी कोणी काही बोलायचं नाही. एकाच वेळेला एकच अंक वाचायचा आहे, एकाच वेळेला एकच अंक वाचायचा. आणि एकदा वाचून झाला की परत परत वाचायचा नाही. सगळ्यांचे व्हिडिओ बंद करा सगळ्यांचे. बाकीचे व्हिडिओ बंद करा. तुमचा आवाज आला पाहिजे, तुम्ही दिसला नाही तरी चालेल. बोटानी स्लाइड करा, बोटानी स्लाइड तुमचा मोबाईल बोटानी बाजूला सरकवायचं स्क्रीन. आणि माझी जी स्क्रीन आहे तेवढीच पाहिजे, बाकीच्या मुलांची स्क्रीन पाहू नका. Thank you.
Thank you.
हाँ
आता मी काय सांगतोय इकडे लक्ष द्या की जशी जशी मुलं जास्त जॉईन व्हायला लागली तसं प्रत्येकाचा व्हिडिओ जर सुरू राहिला तर ते क्लासची क्लिअरिटी जी आहे म्हणजे सरांचा आवाज सगळ्यांना पाहायला मिळणं किंवा सरांची स्क्रीन सगळ्यांना पाहायला मिळायची असेल तर काय करायला पाहिजे तर सगळ्यांचा व्हिडिओ बंद ठेवायला पाहिजे आणि ज्या वेळेला माझा आवाज चालू असतो किंवा माझं पुढे काहीतरी सांगायचं सुरू असतं त्यावेळेला तुमचा व्हिडिओ आणि तुमचा ऑडिओ बंदच ठेवा. तुम्हाला ज्या वेळेला बोलायला संधी दिली जाईल त्यावेळेला तुम्ही तुमचा माइक सुरू करा. तुमच्या स्क्रीनला टच केल्यानंतर डाव्या कोपऱ्यामध्ये माइक असतो तो पाहिजे त्यावेळेला सुरू करू शकता आणि पाहिजे त्यावेळेला व्हिडिओ सुद्धा सुरू करू शकता. पण व्हिडिओ न सुरू केलेला बरा. जास्तीत जास्त व्हिडिओ बंद जर ठेवला तर काय होईल जिथं नेटचं स्पीड चांगलं आहे त्यांनी व्हिडिओ ठेवला सुरू तरी चालेल परंतु नेटचं स्पीड चांगलं नाही त्यांनी व्हिडिओ बंद ठेवावा आणि ऑडिओ पण बंद ठेवावा. कारण जर सगळ्यांचे ऑडिओ जर सुरू राहिले तर सगळ्या खर 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 असा आवाज होईल. त्यामुळं सगळ्यांना आजचा अभ्यास आहे जी पानं आपण आज शिकलो आहे त्या दोन तीन पानावरच संख्या आहेत तशा 1 to 100 पर्यंत संख्या अंकात आणि अक्षरात लिहिणं हा अभ्यास आहेच आणि त्या दोन्ही पानावरचा अभ्यास आपल्याला लिहायचा आहे सोडवायचा आहे. घरात सुद्धा नाणी नोटा वापरा किंवा तुम्ही दश गट्टे आणि सुट्टे काडीपेटीच्या तुम्ही कांड्यांचे गट्टे करा सुट्टे करा त्याच्यापासून संख्या 10 संख्या मोजून मला म्हणजे दाखवा संख्या वाचून चित्रांच्या रूपात किंवा वस्तू मांडून 10 गट्टे आणि एवढे सुट्टे अशा पद्धतीनं तुम्ही ते वाचायचं आहे. 10 संख्या वाचणं ते अंकात आणि अक्षरात लिहिणं असा अभ्यास तुम्ही करायचा आहे. शक्यतो कसं आहे 100 पर्यंत सगळं तुम्हाला वाचता आणि लिहिता